जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसांनंतर इकडे तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाला आलेलो आहे. पण भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती करायची आहे की मी येताना सुद्धा पाऊस लागला, आपण गावागावातनं आले आहेत, खेड्यातून आलेला आहात, शांततेने आला तसं शांततेने जा, कुठेही घाई गडबड करू नका. आणि भरपूर पाऊस लागला तर थोडा वेळ बाजूला थांबलात तरी चालेल, पण समोरचा रस्ता दिसत नसताना उगाच पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. या दोन जिल्ह्यांमध्ये तशी वरुणराजाची कृपा आहे. हा पत्रकार बांधवांनो जरा बसून घेतलं तर बरं होईल, जरा बसून घ्या ना, कॅमेरा ऑन ठेवा आणि बसून घ्या, जरा बसा, कॅमेरा ऑन ठेवा आणि बस, हा जरा प्लीज बसून. आणि ही शंभू महादेवाची कृपा आहे, कोणतीही यात्रा न काढता या दोन जिल्ह्यांवरती शंभू महादेव आपल्या आशीर्वादाचा अभिषेक करतोय. पण मी शंभू महादेवाला आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की महादेवा, तुझा हा आशीर्वाद माझ्या संपूर्ण मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तू दे. आणि सरकार महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, आणि तुझ्या आशीर्वादाच्या ह्या जलधारा माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावरती अशाच बरसत ठेव. नाही ठीक आहे, काय नाही, बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. काय एक तर गर्दी खूप झालेली आहे, आणि अशा तसं म्हटलं तर मंडपाच्या सभेची आपल्याला सवय नाही आहे. जेवढी गर्दी मंडपात आहे तिथपर्यंत गेलेली आहे, त्याच्या पलीकडे कित्येक जण माझे उन्हामध्ये आहेत. काही जणांना अशी अपेक्षा असेल की मी गद्दारांवरती बोलेन, पण मी गद्दारांवरती माझा वेळ घालवणार नाही. गद्दारांचा समाचार घ्यायला तुम्ही समर्थ आहात. मी इथे आलोय ते तुमच्यासाठी आलोय, गद्दारांसाठी आलेलो नाही. आणि गद्दार अनेक झाले, पण हिंगोली कायम शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्ववादी विचाराच्या मागे, भगव्याच्या मागे उभी राहिलेली आहे. आता सुद्धा काही आहेत गद्दार, बेटकुळे दाखवत आहेत, पण त्या बेटकुळ्यांमध्ये हवं आहे ही ताकद माझ्याकडे आहे. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं की आता श्रावण महिना सुरू झालाय, एक सण येत आहेत, मध्ये नागपंचमी झाली, या गद्दाराला आपण नाग समजून त्याची पूजा केली, पण हा उलटा फिरून डसायला लागला. आता तुम्ही गावातले लोक आहात, शेतातले लोक आहात, पायाखाली साप आला तर काय करायचं तुम्हाला कळतं, आणि तो सुद्धा उलटा फिरून डसणारा. अरे बाबा, तुला पुंगी वाजवली, तुला दूध पाजलं, सगळं वाया गेलं, नाव हिंदुत्वाचं आणि धंदे सगळे अंबादासनी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. हे असे धंदे करणारा हिंदू म्हणून घेऊ शकतो का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. याला आपण हिंदुत्व मानायचं का, मटक्याचे अड्डे चालवणारा हिंदुत्व मानायचं का, उद्धटपणा करणारा, हा दादागिरी कोणाची सहन करणार नाही ठीक आहे, पण आपल्याच लोकांवरती जर का उद्धटपणा करणारा असेल तर याचा उद्धटपणा तुम्हाला चिरडून गाडून टाकावा लागेल, आणि ते सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलेलो आहे. बाकी शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेतच, काही जण आता बाहेरच्या राज्यातनं येत आहेत, जणू काही इकडे कोण वालीच नाही शेतकऱ्याला. एक तर त्यांची भाषा आपली भाषा ह्याच्यात फरक, आणि अब आहे की किसान सरकार, अरे माझ्यासमोर किसान बसलाय, आणि मी मुख्यमंत्री असताना तुम्ही सांगा जे जे मी काही केलं होतं तुमच्यापर्यंत पोचलं होतं की नव्हतं. जर या गद्दारांनी घात केला नसता तर माझ्या शेतकऱ्याचं भलं मी केलं असतं की नसतं हे सांगा. जे उपरे येत आहेत, आम्हाला उपऱ्या नेत्यांची गरज नाही,
आणि जर का भाजपची सुपारी वाजवायला येणार असतील आणि भाजप विरोधातली मतं फोडण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यांना सांगतोय पहिले तुमचं घर सांभाळा, कारण तुमच्या घरामध्ये आता बुडाला सुरंग लागलेला आहे। पहिले तिकडे बघा, पण आज शेतकरी हवाल दिलाय आणि सरकार फिरतंय। आपला आज इकडे कार्यक्रम असताना पलीकडे एक कार्यक्रम होता, कोणता कार्यक्रम? सरकार आपल्या दारी, बरोबर ना, सरकार आपल्या दारी थापा मारते लय भारी, थापा मारणार सरकार आहे, थापच थापा। पण अरे इथल्या शेतकऱ्याला म्हणजे मला सांगायला सुद्धा लाज वाटते, तुमच्यापैकी काही जण त्यातले असतील की अतिवृष्टी झाली त्याचे अजून त्याचे पैसे नाही मिळाले, दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आपण आहोत, अतिवृष्टी झाली त्याचे पैसे कोणाला आपल्या जिल्ह्यात असतील किंवा मराठवाड्यात तो कोण असेल त्यांना विचारा, तुम्हाला अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली का? माता दुष्काळ आहे, किती पेरण्या केल्या तुम्ही, मला कळतच नाही किती ह्या शेतकऱ्याचा गुन्हा काय। सरकार बदलल्यानंतर एक आसमानी संकट समजू शकतो, पण या गद्दारांची जी सुलतानी आलेली आहे, या सुलतानीचं संकट ही त्याहीपेक्षा मोठं आहे। एका बाजूला कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावरती आलाय, जे जे काही शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं हे एवढंच काम हे इथे बसलेले आणि दिल्ली त्यांचे मायबाप बसले ते करत आलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी इथला विषय नसला तरी देखील खरं म्हणजे सरकारने मध्यस्थी केली पाहिजे, निर्यात शुल्क वाढवलं, अरे शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळत असतील तर ते पैसे देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे। पण त्याचबरोबरीने जो ग्राहक आहे ज्याला कांदा पाहिजे त्याला रिजवी भावामध्ये एक परवडणाऱ्या भावामध्ये कांदा देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं पाहिजे, पण सरकार काय बघायला तयार नाही आहे। मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली, जरा शांत राहा, मध्ये तर मी एक बातमी अशी वाचली की आपल्या इथले एक निवृत्त अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी, नाव मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे, त्याने एक सर्वे केला, चांगला कर्तबगार अधिकारी, अगदी आपल्या सरकारच्या काळामध्ये करोनामध्ये सुद्धा त्याने उत्तम काम केलेलं आणि एक चांगला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मला सुद्धा त्याचा एक कामाचा आवाका चांगला माहिती होता। त्याने मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा एक सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे नैराश्याच्या गर्तेमध्ये, नैराश निराश काय करायचं कळत नाही, मेहनत करतोय पीक आलं तरी पिकाला भाव नाही, दुष्काळ पडला अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई नाही, मग करायचं काय। आणि हा संपूर्ण असा निराश झालेला शेतकरी, हा शेतकरी मराठवाड्यामध्ये एकट्या मराठवाड्यामध्ये 1 लाखाच्या वरती त्यांनी बघितलं, 1 लाखाच्या वरती आहे, आणि म्हणून त्याने एक निष्कर्ष काढला आणि सरकारला सादर केला। हा पेरणीपूर्वीचा म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा सर्वे आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला कोणती अट न घालता 25,000 रुपये रोख रक्कम त्याला द्या की जेणेकरून त्याला पेरणी बिरणी सगळ्या शेतीसाठी ती मदतीला येईल। अहवाल सादर झाला, पैसे तर मिळाले नाहीच, पण त्या अधिकाऱ्याला स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली, हा शेतकऱ्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या नशिबी येणारा हा भोग आहे। हे असं जर का सरकार असेल तर काय चाटायचं आहे, डबल इंजिन सरकार, ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतायत? अरे नुसतं डबल इंजिन ट्रिपल इंजिन नुसतं वाफा सोडते हवेत, मध्ये नुसतं थापांच्या वाफा सोडते, सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, योजना मात्र कागदावरी, योजना कागदावरी। आणि विशेष म्हणजे मला खरंच दया येते, जे काही आता पूर्ण देशभरामध्ये बाजार गुंडग्यांचा कारभार चाललेला आहे सरकार म्हणून, मी मागे एका सभेत बोललो होतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, आम्ही हिंदू आहोतच, आम्हाला प्रभू श्रीराम वंदनीय आहेतच आहेच, पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे, हृदयात राम आणि हाताला काम। पण भारतीय जनता पक्षामध्ये जे चाललेलं आहे राम श्रीराम श्रीराम श्रीराम, सगळे त्यांच्यामध्ये आता आहेत आया राम, सगळे आया राम, या पक्षातनं हा गे, त्या पक्षातनं तो गे, त्या पक्षातनं तो गे, आणि मला दया येते ती भाजपच्या कार्यकर्त्यांची, कारण 25-30 वर्ष आपण त्यांच्यासोबत युतीमध्ये होतो
अनेक निष्ठावान कार्यकर्ते की त्यांनी कुटुंबाकडे न पाहता पक्ष म्हणून पक्ष म्हणून पक्ष वाढीसाठी अक्षरशः आयुष्य जिजवून टाकलं. त्यांनी अक्षरशः आयुष्य जिजवलं. कधीतरी आपला भगवा फडकेल, कधीतरी आपला भगवा फडकेल. भगवा फडकला हे राहिले दांड्यापुरते, फडकतात दुसरेच. काय उपयोग आहे यांचा? म्हणजे आता सुद्धा इकडे व्यासपीठावरती सतरंज्या घातल्या आहेत. भाजपामध्ये जुने कार्यकर्ते सतरंज्या म्हणून त्यांना पडावं लागतं. त्यांच्यावरती या उपऱ्यांचा सगळा नाच चाललेला आहे. उपरे नाचतायत, थैथ्या नाचतायत, आणि तट्टर जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सतरंज्याहून पडलेले आहेत. एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली, भाजप वाढवायला मेहनत केली. होय, मी भाजपची युती तोडली जरी असली तरी देखील आज सुद्धा मला भाजपच्या त्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबर बद्दल एक दया आहे, एक दया आहे. कारण जसे तुम्ही इकडे जमलेले आहात, तुमचं घर दार बाजूला ठेवून तुम्ही शिवसेना वाढतात, पण असं पक्ष वाढल्यानंतर सत्ता म्हणून जेव्हा येते तेव्हा उपरा आणून तुमच्या माथ्यावरती बसवला, हे चालेल तुम्हाला? चालेल? मग मेहनत करता कशाला? अरे डबल इंजिन सरकार, त्याच्यात आणखीन एक डबा लागलाय अजितदादाचा. अजून किती डबे लागणार आहेत? जणू काय मालगाडी होते यांची. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, चौपल इंजिन. का हो, तुमच्या पक्षामध्ये काही कर्तृत्व नाही? चांगले नेते तयार करण्याचं कर्तृत्व नाही तुमच्यात? अरे तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील माझे लागतात. म्हणजे पक्ष फोडला, पक्ष सोडला, वडील माझे वापरायचे का? तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मतं मागायची की हा तर त्यांच्यामध्ये काही किंमत राहिलेली नाही. चोरणार माझे वडील, इतर पक्षातनं नेते चोरणार. आणि आम्ही हिंदू आहोत, आम्ही ताकद बघा कसली डोंबल्याची ताकद. ह्याला नामर्द म्हणतात, नामर्द. ही नामर्दांगी आहे. ना स्वतःकडे काही विचार, ना आकार, ना उकार. म्हणजे आता या दोन दिवसामध्ये आपली एक बैठक होते मुंबईमध्ये इंडिया, ऐकलत ना तुम्ही? विरोधी पक्षांची ही एकजूट नाही, ही देशभक्तांची एकजूट आहे. भारत मातेचं जे चित्र ठेवले ते उगाच नाही ठेवलेलं आहे. भारत माता की जय हा बोलण्याचा आमचा सुद्धा अधिकार आहे. पण इंडिया म्हणून आम्ही एकत्र आल्यानंतर लगेच आमचे पंतप्रधान एवढे घसरले, एवढे घसरले की इंडियाचा उल्लेख त्यांनी घमेंडिया करून टाकला. मग घमेंडिया बोलत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला म्हणतो घम इंडिये. तुम्ही इंडिया आहात ना, पण घम इंडिया आहात तुम्ही. गर्विष्ठ आहात, घम इंडिये. पण आता जो काही इंडिये म्हणून शिल्लक राहिलेला आहे त्याला काय आकार उकार शेंडा बुडका काय आहे? काय राहिलाय? पूर्वी शाळेमध्ये एक शिकलो होतं, अमिबा नावाचं एक पेशी जीव असतो माहितीये का तुम्हाला? अमिबा जो पोटात गेला की पोट बिघडतं, तो पण एक पेशीच असतो. पण त्याला आकार उकारच नसतो, कसाही आकार त्याचा वाढत असतो. तसं इंडिया झालं, इंडियाचा तर अमिबा झालेला आहे. अमिबा कोण? किती हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष, मुळामध्ये पक्ष म्हणून किती तुमच्या सोबत आहेत, तोडून मोडून नुसती ठिगळ ठिगळ लावून तुम्ही तुमचा इंडिया करतात. आणि ज्या वेळेला आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलेलो आहोत तेव्हा आमची तुलना तुम्ही इंडियन मुजाहिदीन बरोबर करता. काय इकडे सगळे जमलेले आहे का अतिरेकी आहेत? किंवा माझ्या प्रेमा खातर जे आले ते काय अतिरेकी आहेत? अरे हे तेच आहेत जे जर त्यांनी जर का आपली मेहनत करायचं थांबवलं तर तुमचा सरकार गडगडून पडेल, पीक पिकणार नाही, उद्योगधंदे चालणार नाही, असा हा कष्ट करणारा घाम गळणार माझा शेतकरी आणि माझा कामगार समोर बसलेला आहे. हा अतिरेकी नाही आहे. पण यांच्याकडे कसं चाललेलं आहे? सगळंच चाललंय एका बाजूनी, म्हणजे दुसऱ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, देशद्रोहाचे आरोप करायचे, आणि स्वतःच्या पक्षात आल्यानंतर दोन साफ पावडर बिवडर लावून. पूर्वी निर्मा वॉशिंग पावडर होती, आता कोणती आहे? आता कोणती वॉशिंग पावडर? जाऊ द्या ज्याची त्याला लावो, आपलं पण दाढीवाले लावले म्हणतात. पण ही पावडर लावल्यानंतर सगळे साफ. मग मला त्या पंतप्रधानांना विचारायचं, जे मी पूर्वी पण प्रश्न विचारला आज तुमच्या समोर विचारतो. काल परवाकडे तुम्ही गेला होतात कुठे आफ्रिकेमध्ये, आणि आपलं चंद्रयान तिकडे, आपलं खरंच कौतुक आहे आपल्या त्या इस्रोच्या वैज्ञानिकांचं,
कौतुक आहे, शास्त्रज्ञांचं कौतुक आहे, जाहीर त्यांचं मी अभिनंदन करतो. चंद्रयान तिकडे चंद्रावर उतरत असताना आमचे पंतप्रधान तिकडे आफ्रिकेत गेले होते, हरकत नाही, मणिपूरमध्ये नाही गेलं तरी चालेल, पण आफ्रिकेत जात आहे. मग तिकडे तुम्ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून गेला होतात, चांद्रयान उतरलं ते इंडियाचं चांद्रयान उतरलं म्हणून तुम्हाला अभिमान वाटला का इंडियन मुजाहिद्दीनचं चांद्रयान उतरलं म्हणून तुम्हाला अभिमान वाटला हे पहिले सांगा. कोणाच्या प्रतिनिधी म्हणून गेलात? माझ्या हिंदुस्थानचं, भारत मातेचे, इंडियाचे प्रतिनिधी पंतप्रधान म्हणून तिकडे गेलात का इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलात हे पंतप्रधानांनी सांगावं. आणि आम्ही जर का देश वाचवायला पुढे आलेलो आहोत, देशातील लोकशाही वाचवायला एकत्र आलेलो आहोत आहोत. होय, मी मेहबूबा मुफ्ती बरोबर सुद्धा तिकडे बसलो होतो, कारण मेहबूबा मुफ्ती सुद्धा तुमच्या लॉन्ड्रीमध्ये धुवून आलेले आहेत, त्यांचा पक्ष सुद्धा तुम्ही धुतलेला आहे, कारण त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तिकडे काश्मीरमध्ये सरकारमध्ये बसला होतात. काय म्हणून माझ्यावरती आरोप करताय? कशासाठी आरोप करताय? पण त्यांना जर का आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीन बरोबर करायची असेल तर इंडियन मुजाहिद्दीनला पाठिंबा कोण देतं? कोणता देश देतो? कोणता देतो? अतिरेक्यांना कोणता देश पाठबळ देतो? पाकिस्तान देतो ना. मग आता जो काही वर्ल्ड कप होणार आहे त्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान पाकिस्तानचा सामना हा अहमदाबाद मध्ये नरेंद्र नाही. तुम्ही ज्या दिवशी सांगाल की उद्धव बस झालं घरी बस, तसा मी घरी बसेन. पण आमच्या घराण्याशाहीबद्दल बोलता तुम्ही, मला तर माझ्या घराण्याचा अभिमान आहेच, पण तुम्हाला घराण्याशाही म्हणण्याचा अधिकार नाही, कारण तुम्ही माझा बाप चोरून, म्हणजे तुम्हाला चोराला बाप सुद्धा माझा लागतो, आणि तुम्ही माझ्या घराण्याशाहीवरती बोलताय. ठीक आहे, मग आम्ही सुद्धा म्हणतो, आम्ही जे इंडिया म्हणून एकत्र आलेलो आहोत, आपण सगळे इंडिया म्हणून एकत्र आलेलो आहोत, जर भारतीय जनता पक्षाला आमची घराण्याशाही संपवायची असेल तर आम्हाला सुद्धा भाजपाची मित्रशाही संपवायची आहे, दोस्त वाद हा संपवायचा आहे. जसा घराणेशाहीचा वाद घराणेशाही आहे, घराण्याची परंपरा आहे, तसं म्हणजे निवडणुका आल्या की सबका साथ सबका विकास आहे ना. अनेक वर्षानंतर इंडियाची मीटिंग झाली, पण निवडणुका जिंकल्यानंतर, निवडणुका संपल्यानंतर ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आहे, सबको लाथ और अपने दोस्तों का विकास, आपल्या दोस्तांचा विकास करायचा, सगळे उद्योग धंदे जे काय असतील ते देशातले परदेशातले कंपन्या हे आपल्या दोस्तांच्या घशात घालायचं आहे. आम्ही या दोस्तशाहीच्या विरोधात आहोत, आम्ही ही दोस्तशाही गाडल्याशिवाय राहणार नाही. कसल्या गप्पा कोणाला शिकवता? कोणत्या कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्यावरती टीका करू शकता? एक हिंदुत्व जरी म्हटलं तरी हिंदुत्वासाठी बोलण्याची तुमची लायकी राहिलेली नाही कोणाची, कारण मेहबूबापासून सगळ्यांना तुम्ही सोबत घेऊन, अरे आधी सुद्धा इंडियामध्ये आणि आत्ता सुद्धा इंडियामध्ये जशी शिवसेना एक कडवट हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पूर्णच्या पूर्ण तुमच्या सोबत होता, तसं आज इंडियामध्ये कडवट हिंदुत्ववादी पूर्ण पक्ष कोणता राहिला तुम्हाला दाखवा. सगळे गद्दार एकत्र केलेत, सगळे नालायक माणसं तुम्ही आमच्यातनं चोरली आणि एकत्र करून आमच्या अंगावर होत आहे. करण्यापेक्षा एकदा काय ते आम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाका म्हणजे विषय संपून जाईल. पण आता एक दीड महिना झाला हसन मुश्रीफ दारांचा बोट पकडून गेले भाजपसोबत, ईडी हसन मुश्रीफांचा पत्ता विसरून गेली. तसंच आमच्या त्या तिथले ताई राखी काय बांधली आणि भैया तिच्या रक्षणाला पाठी धावला. राखी बंधन, संकटातून वाचायचं असेल तर राख्या बांधा, हे गेल्या वर्षीचं रक्षाबंधन होतं. यावर्षीचं रक्षाबंधन तुम्हाला माहिती आहे, यावर्षी रक्षाबंधनासाठी मी बातमी वाचली, मोदीजींनी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या लोकांची एक बैठक घेतली आणि काय सांगितलं तुम्हाला माहिती आहे? कळलंय तुम्हाला? अरे काय वाचता तुम्ही, असं बातमीत आहे. मी नाही, मी त्या बैठकीला नव्हतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या वर्षीचं रक्षाबंधन मुस्लिम महिलांकडनं राखी बांधून साजरं करा. हे मी बोललो असतो तर, मी बोललो असतं तर काय झालं असतं? हा सगळे दोन दोन उप आणि एक, म्हणजे एक फुल दोन हाफ माझ्या अंगावर आले असते.
बघा बघा उद्धव ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलं, बघा बघा कसं सोडलं, बघा बघा. अरे काय बघतोस, मी जो आहे तो असा आहे. पण मोदीजींनी सांगितलं मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या तर ते राष्ट्रीयत्व आहे, पण उद्धव ठाकरे जर का काही बोलला तर ते लगेच हिंदुत्व सोडलं. मग माझं त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही खूप चांगलं बोललात, पण प्रधानजी तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतो. तुम्ही तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या, बाकी किती लोकां महिलांकडनं कराल ते जाऊ द्या, पण गुजरातमधल्या बिल्किश बानूकडनं मात्र जरूर करून घ्या. ती बिल्किश बानू गर्भवती असताना तिच्यावरती अत्याचार केले गेले, तिचं लहान पोन मुलगी का मुलगा तिच्या डोळ्या देखत चिरून टाकलं, तिच्या बरोबरचे नातेवाईक चिरून टाकले, आणि आरोपी म्हणून गुन्हेगार म्हणून पकडलेले होते, सजा भगवत होते, त्यांना गुजरात सरकारने सोडून दिलं. जा राखी बंधा बिल्किश बानूकडनं आहे तोंड. हे सगळं तुमचं दुतोंडीपणा चाललंय, हे थोतांड आहे, हे मला हिंदुत्व म्हणून मी मान्य करू शकत नाही, हे माझ्या वडिलांनी किंवा आजोबांनी हिंदुत्व हे मला शिकवलेलं नाही. जे काय असेल ते रोख ठोक. आणि आमची भूमिका हीच आहे पहिल्या दिवसापासून आहे. होय आम्ही हिंदू आहोत, पण आम्ही विरोध करतो तो देशद्रोहींना विरोध करतो. देशद्रोही जो कोणी असेल, अगदी हिंदू असला तरी, जो देशाच्या मुळावर आलेला आहे त्याला भर चौकात फाशी द्या. हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, आमचं हिंदुत्व आहे. मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळताय, तुमच्याच परिवारातला म्हणजे आमचा परिवार वाद वेगळा आणि यांचा संघ परिवार वेगळा. म्हणजे काही असलं तर संघ परिवार, तो कुरुलकर सापडला तो कोणत्या परिवाराचा आहे? जो कुरुलकर एक शास्त्रज्ञ सापडला ज्याच्यावरती आरोप आहेत की त्यांनी अनेक गुपितं ही आपल्या पाकड्यानं दिलेली आहेत, काय करणार त्याचं? लटकवणार फासावर त्याला की आपला परिवारवाद म्हणून त्यालाही सोडून देणार? बरं, हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट सामना तुम्ही जो काही खेळवणार आहात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, त्या स्टेडियमला कुलभूषण जाधवला बोलवणार आहात का? माहिती आहे ना कुलभूषण जाधव कोण आहे? माहिती आहे ना, पाकिस्तानच्या तुरुंगात चढतोय आपला एक हिंदुस्थानी, त्याला सोडवण्यासाठी मोदीजी तुम्ही काय करतात? भारतीय जनता पक्ष काय करतोय? कुलभूषण जाधव तिकडे चढतोय, आपल्या देशाचं काम करताना पकडला गेलेला आहे तो. एक सुषमा स्वराज होत्या तेव्हा एक वाटत होती आशा की कदाचित कुलभूषण परत येईल, पण आता कुलभूषणचं नाव सुद्धा ऐकू येत नाही, तो तिकडे तुरुंगात जिवंत आहे का मेला आहे हे सुद्धा कोणाला कळत नाहीये. आणि आम्ही निर्लज्जपणाने पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतो आहोत, मुस्लिम महिलांकडनं त्यांच्यावरती अत्याचार करून गुन्हेगारांना सोडून ते सुद्धा त्यांच्याबरोबर आम्ही रक्षाबंधन करतो आहोत. बरं, बिल्किश बानू सोडून द्या, पण निदान मणिपूरमध्ये ज्या दोन महिलांची धिंड काढली त्यांच्याकडनं तरी रक्षाबंधन तुम्ही करणार आहात का? करणार आहात? आणि हेच मी तुम्हाला सांगायला आलो आहे. जास्त मोठी भाषण करण्याची काय आता मला आवश्यकता नाही आहे, फक्त आजूबाजूला काय घडतंय ते बघा, कसं आपल्याला फसवलं जातंय ते बघा. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता फिरणार आहेत, त्याने एक कार्यक्रम दिलाय घर घर मोदी, घर घर मोदी. नाही मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाहीये, पण घर घर मोदी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन ज्या सरकारच्या थापा नव्हे योजना सांगणार आहात त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. पहिलं स्वतःच्या पत्नीला, बहिणीला, आईला, वडिलांना, भावाला, मुलांना विचारा की या मोदीजींनी, आपल्या मोदीजींनी 2014 साली वचनं दिली होती, आई आपल्या आपल्या घरामध्ये गॅस सिलेंडर किती येतो का उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून? एकदा संपल्यानंतर परत भरण मिळतो का? बरं, शेतकरी कोण असतील त्यांना विचारा की आता नमो किसान काय मान जनसन्मान योजना वगैरे काय जे आहे नाव, त्याच्यातल्या तुम्हाला पैसे मिळालेत का? नाही तुम्हाला नाही, भाजपच्या कार्यकर्त्याने घरी विचारायला सांगतोय. जा विचारा घरी. महागाईमध्ये तुम्हाला काय कार्ड दिले का की जा कांदेवाल्याकडे जा भाजपचं कार्ड दाखवा तुला कमी दरात कांदा मिळेल? बरं, इकडे शेतकरी किती आहेत? ठीक आहे, तुम्हाला 24 तास वीज मिळते ना? तुमचं वीज मिळाली नाही तर बिल येत नाही ना? वीज भरलं नाही तर वीज कापली जात नाही ना? कापली जाते, वीज बिल येतं,
अखंड वीज मिळत नाही, मग भाजपच्या कार्यकर्त्यांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही स्वतःला फोन विचारा की अरे मी भाजपचा कार्यकर्ता आहे, माझ्या घरात नाही पाणी तर मी घरात पलीकडच्या जाऊन कसं विचारू घरात पाणी आले का? हे कोण करणार? आणि नुसतं कार्यकर्त्यांना वापरून घ्यायचं, मला तुम्हाला या भ्रमामध्ये ठेवायचं नाही. एक 2-2.5 वर्षाचं काम हे तुमच्या समोर आहे. दुर्दैवाचं की या गद्दारांनी जर का घात केला नसता तर महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र देशातच नव्हे जगामध्ये मी अव्वल क्रमांकावरती नेऊन ठेवला असता. आत्ताचे आपले उपमुख्यमंत्री आनंद आहे, मी कोणाला काही वाईट म्हणत नाही. आणि आता देवेंद्र फडणवीसांबद्दल मी काही बोलायचं सोडून दिलं, कारण काही म्हटलं तरी त्याचा बोबाटा होतो. नाही म्हणून मी पहिलं बोललो होतो, मी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं पण आता नाही बोलणार, कारण मी काही बोललं तरी त्याचा बोबाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले. अरे नको रे, अरे टरबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागतं. तर मी असं काही म्हणत नाही, अजिबात म्हटलेलं नाही, पण आता ते जपानला गेले होते. आणि चांगली गोष्ट आहे की कोणाला तरी एक वाटलं की आपल्या राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजे, म्हणून आपले उपमुख्यमंत्री इथून जे थेट उठले, म्हणजे इकडे दुष्काळ पडलेला असताना सुद्धा जपानला गेले आणि परत आले. पण मला त्यांना विचारायचं आहे की माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तुमचा हा प्रयत्न अगदी स्तुत्य आहे, आम्ही तुमचं कौतुक करतो, चांगलं बोलतो तुमच्याबद्दल, कलंक फडतूस बिडतूस काही बोलत नाही आहोत. पण तुम्ही सत्तेवर येण्यापूर्वी आपलं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्या आघाडीच्या काळामध्ये सरकारच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते, जे उंबरठ्या होते, ते तुमच्या डोळ्या देखत राज्याच्या बाहेर जास्तीत जास्त गुजरातला गेले. तिकडनं जपानच्या ऐवजी गुजरातमध्ये गेलेले उद्योग आज तुम्ही परत आणू शकता का? गुजरात जवळ आहे जपानपेक्षा, पण दरवेळेला आम्हाला सांगितलं काय जातं, ह्या उद्योग गेला जाऊ दे. पण मोदीजींनी सांगितलं ह्याच्यावर मोठा उद्योग आम्ही देतो आहोत. कुठे उद्योग? सगळं थापा थापा आणि थापा. म्हणून जेव्हा तुमच्या गावामध्ये सरकार येईल, सरकार आपल्या दारी, तेव्हा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक कार्यक्रमच दिलेला आहे, होऊन जाऊ दे चर्चा. प्रत्येक गावामध्ये शेताच्या बांधावरती, पाडावरती, पारावरती, वाड्यावरती, वाडीवरती, सलूनमध्ये, चहाच्या टपरीवरती, बाजारामध्ये सगळ्या गावकऱ्यांना तुम्ही एकत्र घेऊन विचारा त्यांना की दादा या योजना आपल्याकडे आपल्यासाठी सरकारने, म्हणजे केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने दिल्या होत्या, तुला मिळाला का लाभ? विचारा त्यांना. पण हे सगळं थापा थापा मारत जायचं. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कारण तुम्ही सगळे साधी भोळी माणसं आहात. आता चंद्रयान चंद्रावरती उतरलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो त्या चंद्रयानाच्या कामगिरीचं मी कौतुक करतो, पण त्याचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो हे तुम्हाला मी सांगतोय. निवडणुका येत आहेत, निवडणुका येण्यासाठी दोन गोष्टी होऊ शकतात. एक, भाई और बहनो अभी अभी चंद्रयान चांद पे गया है, गया है कि नहीं गया है, गेले कि नाही गेले, मैं वादा करतो 2030 पर्यंत तुम्हाला सगळ्यांना चंद्रावरती मी घर देईन. तुम्ही काय म्हणाल, हे पट्टे तुम्हाला नाही ना? पण तुम्ही विचार काय करणार, अरे मिळणार नाही माहिती, पण हे म्हणतायत ना देईन. आपण जर दिलं आणि मिळालं तर, आणि प्रत्यक्षात असं होतं, चंद्र राहतो दूर आणि शेतातलं घर आपलं गहाण टाकावं लागतं, हे एक होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे, त्या महुआ मोहित्रा म्हणून एक खासदार आहेत, मला वाटतं बंगालचे आहेत ना, हां, आणि दुसरे सत्यपाल मलिक. नाही हे लक्षात घ्या,
फार महत्त्वाचं आहे। हे माझं मत नाही, हे त्या दोघांनी दिग्गजांनी मांडलेले मत आहे। त्यातले एक त्या खासदार आहेत आणि दुसरे सत्यपाल मलिक, हे भाजपचे म्हणजे मोदींच्या जवळचे, जे काश्मीरचे राज्यपाल होते। त्यांनी तर उघड सांगितलेलं आहे की पुलवामाचा हल्ला किंवा पुलवामाचं जे काही कटकारस्थान झालं ते या लोकांनीच केलं, निवडणुका जिंकण्यासाठी केलं। म्हणजे एवढ्या पातळीपर्यंत हे खाली जाऊ शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात, पण आम्हाला सत्ता पाहिजे। आणि तसंच दुसरी शक्यता त्यांनी वर्तवलेली, ती तमाम हिंदूंनी आणि देशातल्या सर्व लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पाकिस्तानवरती आता हल्ला हे ढोंग होतं हे कळलं, चंद्रावरती घर हे कदाचित सांगू शकतात, पण त्याही पेक्षा भयानक ते म्हणजे ह्यांनी काहीही न करता जे राम मंदिर उभारलं जात आहे। मी काहीही न करता एवढ्यासाठी बोललो की बाबरी यांनी पाडली नाही, राम मंदिराचा आदेश यांनी दिला नाही, तो कोर्टाने दिला, पैसे लोकांनी दिले, आणखीन काही पैसे सरकार देते। म्हणजे बाबरी तुम्ही पाडली नाही, राम मंदिराचा निर्णय तुम्ही घेतला नाही, पण राम मंदिर उभारण्याचा सोहळा हा मला वाटतं 1 तारखेला करता, 1 जानेवारी, आणि त्यावेळेला आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे। हे सत्यपाल मलिक आणि महुआ मोहित्रांनी सांगितलेलं आहे की राम मंदिराच्या वेळेला देशभरातून कानाकोपऱ्यातून हजारो लाखो हिंदूंना बोलवतील, बसेस बोलवतील, ट्रेन आणतील, आणि सोहळ्यानंतर परत जाताना काही मुस्लिम वस्तीत किंवा कुठेतरी त्या गाड्यांवरती किंवा रेल्वेवरती दगडफेक करून देशात दंगली पेटवल्या जातील। हे त्या दोघांचं मत आहे, माझं नाही आहे, हे त्या दोघांचं मत मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मग पुन्हा आपलं तेच होणार, गोरगरिबांच्या घराचा सत्यानाश, राख रांगोळी होणार, आणि पुन्हा एकदा ते सगळे धार्मिक वाद पेटून हे सत्तेवरती बसणार, पुन्हा आपल्या घरादारावरती वरवंटा फिरणार, आणि मग सबका साथ सबका विकास झाल्यावरती सबको लाथ दोस्तों का विकास, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि म्हणून आज मी आलो तुमच्याकडे, आता हळूहळू मी आता सभा घ्यायला सुरुवात करतो, कारण पाऊस जसा उघडीप देईल तशा मी तुमच्या दर्शनाला येतोय। तुम्हीच माझे सगळे माझे पाठीराखे आहात, तुम्हीच माझ्यावरती प्रेम करणारे, तुम्ही माझे देव आहात। कारण असं अजून कुठेही झालं नसेल की पक्ष चोरला, पक्ष फोडला नाही, पक्ष चोरला न, आपला धनुष्यबाण चोरला। अरे श्रीरामाचा धनुष्यबाण जरी चोरला असलात तरी आज जनतारूपी श्रीराम माझ्या पाठीशी उभा आहे, हा सगळा जनता जनार्दन माझ्या पाठी उभा आहे। म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की आता महाराष्ट्रात काय होणार, म्हणून ते आता ए टीम बी टीम सुरू करतायत। एक तर टीम बाजूनी येते दुसऱ्या राज्यातून, त्यांना सुद्धा मी सांगतोय, अगद्या त्या आपले कोण चंद्रशेखर राव त्यांना सांगतोय की एकदा काहीतरी तुम्ही तुमची दिशा ठरवा, भाजपच्या सोबत जायचं तर उघड जा, पण असं आमच्या आडून येऊ नका, आमची मतं फोडून तुम्ही भाजपला मतदान करू नका। तर देशासाठी लढत असाल तर आमच्या सोबत या, आणि भाजपसाठी लढणार असाल तर भाजपसोबत उघडपणाने जा, आम्ही नाही अडवू शकत तुम्हाला। आणि तसंच बाजूचे एक आपले भाजपाचे नेते आहेत, शेतकऱ्यांसाठी काही केलं तरी रडतायत चाले, बोलणारे कोण? रावसाहेब दानवे। त्यांनी सांगितलंय की संभाजीनगर जर आम्हाला लोकसभा जिंकायची असेल तर MIMचा उमेदवार असणं गरजेचं आहे। आणखीन एका राज्यामध्ये, तो आता माझ्याकडे फोटो नाही ना, तो पण दाखवला असता, कुठल्या तरी एका ओबीसी आणि यांचे सगळे भाजपचे नेते हातात हात घालून वर करतायत, बघा यांची कशी मांडणी आहे, कशी मांडणी आहे। म्हणजे आवाज असा काही एक भास निर्माण करायचा की अरे आम्ही सुद्धा भाजपच्या विरुद्ध आहोत, मग त्यांची आपली मतं फोडून त्यांच्या पारड्यात टाकायची आणि भाजपचा मार्ग मोकळा करायचा। हे सगळं कारस्थान मी आज तुमच्यासमोर सांगायला आलेलो आहे, आणि मला खात्री आहे की जसजसा दिवस जवळ येईल तसतसे माझेसुद्धा दौरे वाढणार आहेत। पण आता प्रत्येक जणाने तुमच्या तुमच्या गावामध्ये, वाडी वस्त्या पाड्यामध्ये हा प्रचार आणि ही चर्चा करायला पाहिजे, तयार आहात? पण नाहीतर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे। तुम्ही इकडे सगळेजण जमलात, मला जे सांगायचं ते सांगितलं, पण हे मी सांगितलेलं घराघरामध्ये जसं त्यांनी घरघर मोदी केलेलं आहे तसं तुम्ही अगदी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात जाऊन विचारा त्याला की अरे तू सांग तुझ्या घरात किती योजनांचा लाभ मिळाला, तू सांग। कारण आता हा लढा जो सुरू झालेला आहे तो उद्धव ठाकरेचा लढा नाही आहे, तुमचा सगळ्यांचा लढा आहे, हा आपल्या भारत मातेचा लढा आहे, लोकशाही वाचवण्यासाठी हा लढा आहे, आपली घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे। आणि जे जे लोकशाही प्रेमी आहेत
घटना प्रेमी आहेत ते कोणत्याही मताचे असतील पण एक मताने सोबत येत आहेत हे या लढाईचं वैशिष्ट्य आहे. कोणी असतील पण सगळे सोबत येत आहेत. म्हणून ही पुढची लढाई जी होणार आहे ती मोदींविरुद्ध होणार नाही आहे, लोकशाही विरोधी आणि लोकशाही प्रेमी यांच्यामधली लढाई असणार आहे. तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणत्या बाजूला आहात. जर लोकशाही विरोधी असाल तर जरूर कुठेही तुम्ही जाऊ शकता, पण लोकशाही प्रेमी असाल आणि भारत मातेवरती प्रेम करत असाल तर तुम्हाला फक्त आपला खरा शिवरायाचा शिवसेनेचा हिंदुत्वाचा भगवा आणि चिन्ह जे मिळेल ते, पण ते आता आपली मशाल आहे. ही मशाल सुद्धा महत्त्वाची आहे. ही मशाल हा अन्याय जाळून टाकणारी आहे आणि तीच मशाल आणि हा भगवा घेऊन गावागावात जा आणि सगळ्यांना जागा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. उद्धव साहेबांच्या आगमनानं अवघी हिंगोली शिवसेनामय झालेली आहे. सर्वांनी